पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वंचित लोकांना घरं बांधून द्यावीत या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान आवास योजना जाहीर करण्यात आली, मात्र अजूनही बेघरांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही. केंद्र सरकारने व राज्य सरकारने शहरातील व गावातील नापीक पडीक जमीन मंजूर करावी, त्यामुळे सरकारवर याचा बोजा पडणार नाही व बेघरांना या घरकुल योजनेचा लाभ मिळेल. त्याचबरोबर घरकुल योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकेतून घरकुलांसाठी कर्जसहाय्य देखील मिळावे या मागणीसाठी कारभारी गौरी यांनी आज आंदोलन केले होते. गेले 3000 वर्ष अतिशय विषमता जोपासली गेली, जातीच्या नावावर जोपासली गेली, आर्थिक विषमता जोपासली गेली. स्वातंत्र्य मिळून देखील लोकांना न्याय मिळाला नाही. सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यामध्ये आम्ही काहीतरी मदत केली अशा प्रकारचा विजय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा किंवा मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनातील कार्यकर्त्यांचा होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी 100% विजय सगळ्यांचा होणार आहे. सरकारच्या तिजोरीवर नवीन खर्च नाही, शेतकऱ्यांना अजिबात त्यांची लुबाडणूक नाही किंवा कुठल्या प्रकारचे काही फसवणूक नाही आहे. आणि घरकुल वंचितांना खात्रीनं घरं मिळणार, बँकेला अशा प्रकारचे ग्राहक मिळणार आहे की ज्यांना त्यांचे पैसे देखील व्याज मुद्दल असं परत मिळू शकणार आहे. आणि सगळ्या लोकांना जिंक